ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. उमेदवार जाहीर होण्यास खूपच उशीर होतोय, त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन महायुतीचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचं भुजबळांनी म्हटलं. माझ्यावर विश्वास ठेवून माझं नाव नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवलं, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भुजबळांनी आभार मानले. कोणत्याही पक्षाला उमेदवारी द्या, मात्र लवकर उमेदवारी जाहीर करा, असा सल्ला देखील भुजबळांनी यावेळी दिला. आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. आणखीन अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत, किमान 6-7 ठिकाणी, आणखी ते वाढत जातील. जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी, मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं, त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे. ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण, हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये, कारण समोरचे पक्ष जे आहेत जो कामाला लागलेले आहेत.